शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांना आज ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार आहे. उल्हासनगरमध्ये गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते. तब्बल 24 दिवसांनंतर आज महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळणार असल्याने रुग्णालयामध्ये कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर महेश गायकवाड पत्रकार परिषदही घेणार आहेत, त्यामुळे ते आता काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे. दुसरीकडे कल्याणमध्ये महेश गायकवाडांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी देखील केलेली आहे. टायगर अभी जिंदा आहे असा आशय या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतो. महेश गायकवाड यांना आज ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो. दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी अशी बॅनरबाजी केलेली देखील आपल्याला पाहायला मिळते.